वैशालीज किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ढाब्यावर मिळणारी पौष्टिक अशी दाल खिचडी। यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ। इथे बासमती तांदूळच घेतला पाहिजे असं काही नाही, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता। आता हा तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे तांदूळ दोन पाण्याने धुवून झालेले आहेत, त्यामध्ये घालायचे एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी, चवीनुसार मीठ, हा तांदूळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या पातेल्यात मी घेतली आहे पाऊण वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ। तुम्ही नुसती मुगाची किंवा नुसती तुरीची डाळ सुद्धा घेऊ शकता। ही सुद्धा आपल्याला दोनदा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। इथे डाळ धुवून झाली आहे, त्यामध्ये घालायचे डाळ शिजेल इतपत पाणी। शिजवतानाच त्यामध्ये घालायची पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा तेल। तेल घातल्यामुळे डाळ आपली व्यवस्थित शिजते। आता हे दोन्ही पण आपण वरण भाताचा कुकर लावतो त्याप्रमाणे कुकरला लावून त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे मी डाळ आणि तांदूळ वेगवेगळे शिजवून घेत आहे, तुम्ही एकत्र शिजवून त्याची खिचडी करून घेतली तरीही चालते। आता फोडणीची तयारी। इथे मी त्यासाठी गॅसवरती प्रेशर पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये घालत आहे आवश्यकतेनुसार तेल। दाल खिचडीला तेल थोडस जास्त लागतं। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, बारीक चिरून घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा, हा कांदा आपल्याला थोडासा चांगला परतून घ्यायचा आहे, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या, लसण थोडासा जास्त घ्यायचा आहे, इथे मी 15 ते 20 पाकळ्या बारीक करून घेतल्यात, 1 चमचा खिसलेलं आलं, पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये घालायचे पाव चमचा हिंग, 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो आपला शिजेपर्यंत त्याला परतून घ्यायचंय। इथे घालत आहे पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, तिखट थोडस जास्त घालायचंय, 1 चमचा गरम मसाला, कारण दाल खिचडी ही चटकदारच चांगली लागते। आता घालायचे 1 वाटी वाटाणे। वाटाणे हे ऑप्शनल आहेत। आता हे व्यवस्थित परतवून झालेलं आहे। आता त्यामध्ये घालायचे तूर आणि मुगाच्या डाळीचं एकत्र शिजवलेलं वरण। वरण घातल्यानंतर पुन्हा त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आता घालायचंय 1 वाटी शिजवून घेतलेला भात,
हलवून घ्यायचे आहे. तुम्हाला डाळ खिचडी कितपत घट्ट किंवा सैल हवी ते तुम्ही पाणी घालून करू शकता, चवीनुसार मीठ. दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ते पाणी घालून आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे, किती पातळ किंवा किती घट्ट हवंय ते. आता त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे, म्हणजे त्या भाताला त्या वरणाची टेस्ट येणार. इथे 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आपल्या दाल खिचडीला चांगली उकळी पण फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता घालायचं आहे 2 चमचे तूप. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर. पुन्हा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. ही दाल खिचडी सर्व्ह करताना त्यावरती लसण आणि मिरचीचा तडका घालून सर्व्ह करायची. अशा प्रकारे आपली दाल खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक व शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा.